नवरात्री उत्सवावरती कोरोनाचं सावट असतानाच आता नवनागापूर येथील रेणुका माता मंदिरचं जे ऑनलाईन दर्शनची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. नवनागापूर येथील रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात सुरू आहे. नगरसेवक ॲडव्होकेट राजेश कातोरे यांच्या हस्ते घटस्थापना करून उत्सवात सुरुवात झाली. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सरकारनं काही नियम आणि अटी दिल्या आहेत. त्या अटी आणि नियमांचं पालन करत भाविकांच्या श्रद्धेला महत्त्व देत रेणुका माता देवस्थान ट्रस्टनं भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. तसेच या कोरोना संसर्गाच्या काळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे अर्सेनिक अल्बम या औषधाचं भाविकांसाठी मोफत. या काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टच्या वतीनं येत्या 24 तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती रेणुका माता देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी दिली आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सदस्य भाऊसाहेब भोर, दत्तात्रेय विटेकर, राजू भोर, गोरख कातोरे हे उपस्थित होते. मी रेणुकामाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भगवंता भोर. आम्ही दरवर्षी नवरात्र उत्सव एकदम थाटामाटात करत असतो, पण कोरोनाचा हे असल्यामुळे आम्ही काही शासनाने अटी घातलेल्या आहेत, त्यामुळं आम्ही त्या शासनाच्या अटी धरून भाविकांच्या दर्शनाची ऑनलाईनही सुविधा केलेली आहे आणि समोर स्क्रीन ठुलेली आहे. मंदिर बंदच राहणार आहे, पण भाविकांना प्रतिकार शक्ती वाढायच्या आम्ही गोळ्या देणार, ट्रस्टतर्फे गोळ्या देणार आहोत. आणि 24 तारखेला आपलं रक्तदान शिबिर हे ठुलेलं आहे. ज्या भाविकांना रक्तदान करायचं असेल त्यांनी येऊन रक्तदान करावं अशी माझी नम्र विनंती आहे. प्रतिनिधी तुकाराम कामटे, न्यूज टुडे 24, नवनागापूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.